नमस्कार चला तर मी कल्पना आज तुमच्यासाठी उन्हाळा स्पेशल कैरीचं मसाला कैरी कसं करायचं हे दाखवणार आहे अगदी साधी आहे लोणचं करायला तर वेळ असतो जेव्हा उन्हाळा आला की आंबे येतात तेव्हा आपल्याला सुरुवातीलाच आपल्याला लोणचं खायला आवडतं लोणचं करायला करा तर वेळ असतो तो, तो प्रथा आपण दोनच कैरीचं ह्या ठिकाणी आपण मसाला आंबा बनवून घेत आहोत जे की जेवण करता वेळेस तोडी लावण्यासाठी अगदी झटपट पाच मिनिटांमध्ये आपल्याला हे बनवता येते अगदी लहान आकारामध्ये कट करून आहे अगदी मोठ्या आकारात कट करायचं नाही छोटे छोटे करून आहे अगदी चटपटीत सर्वांनाच आवडणारा पदार्थ आहे नक्की ट्राय करून पहा केल्यानंतर कमेंटमध्ये सांगायला विसरू नका किंवा माझ्या चॅनल जर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेव्हा मी असे नवीन व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा तुम्हाला सर्वप्रथम पोहोचतील ह्या ठिकाणी आता पूर्ण आपले दोन्ही कैऱ्या कट करून झालेल्या आहेत आता एका बाउलमध्ये काढून घेतलं आहे गॅसवरती आपलं पॅन ठेवलेलं आहे त्या तडका तयार करून घ्यायचं आहे तेल टाकून घेतलं दोन चमचे तेल गरम झालं की आपल्याला मोहरी टाकून घ्यायचं आहे मोहरी छान तटतडली की ह्यामध्ये आपण एक चमचा जिरे टाकून घेणार आहोत थोडेसे मेथीचे दाणे टाकायचे मेथीचे दाणे टाकल्यामुळं खूप छान चव येते आणि सुगंध खूप छान येतो आपल्याला तडका तयार झाला आपण गॅस बंद केलेला आहे ह्या ठिकाणी दोन चमचे मोहरीचं पीठ काढून घेतलेलं आहे मिक्सरवर ते टाकून दिलेलं आहे एक चमचा लाल तिखट अर्धा चमचा मीठ टाकून घेतलेला आहे थोडस मिक्स करून घेतलं की आता ह्यामध्ये आपण हळद टाकून घेणार आहोत अगदी घरचे मसाले आहेत काही याला वेगळे लागणार नाही अगदी साध्या पतीला लाल तिखट मीठ टाकून केलेलं आहे जास्तीचे मसाले काहीच यूज केलेले नाही आहेत व्यवस्थित मिक्स झालेला आहे आता थोडीशी आपल्याला साखर टाकायचा हा आंबा गोड असल्यामुळे थोडीशी मी कमीच साखर टाकलेली आहे आंबट जर असेल तर तुम्ही जास्तीची साखर किंवा ह्या ठिकाणी गूळ टाकू शकतो आता जो मसाला तयार केला तो थंड झालेला आहे आता आपल्या कैरीमध्ये मिक्स करून घ्यायचंय अगदी जेवण करते वेळेस पण बनवू शकतो अगदी साधी पद्धत आहे सहज कोणीही बनवू शकते तुम्हाला ही मसाला कैरी कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा तसे मिक्स झालं की खाण्यासाठी आपली मसाला कैरी तयार आहे तोंडी लावण्यासाठी अगदी चटपटीत आंबट गोड अशी ही चटणी तयार झालेली आहे तुम्ही चटणी म्हणा किंवा मसाला आंबा म्हणा काही म्हणू शकता लोणचं तर आपण आणखीन केलेलंच नाही अगदीच दोनच कैऱ्यापासून बनवलेला आहे तुम्हाला ही चटणी कशी वाटली किंवा मसाला आंबा कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद पुन्हा भेटूया अशा का नवीन रेसिपी सोबत